बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अनुदानित आश्रम शाळेतील पहारेकरी, सुरक्षा रक्षक या पदाची निर्मिती होऊन आता बराच कालावधी लोटलेला आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात आली नसल्याने त्यांच्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करण्यात आल्या. सदर याचिकांचा निकाल 29/9/2022 व 15/2/2023 रोजी याचिकाकर्ते, पहारेकरी व सुरक्षा रक्षक यांच्या लाभात लागलेला आहे. परंतु न्यायालयाचा निकाल लागून सुद्धा सरकार या अनुदानित आश्रमशाळेतील सुरक्षा रक्षक व पहारेकरी यांना वेतन श्रेणी लागू का करत नाही या मागणीसाठी स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या वतीने पहारेकरी व सुरक्षा रक्षक यांची नाशिक येथे बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष भरत पटेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातील पहारेकरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, भोर. मी गजानन शंकर शिडा, शाळेचं नाव प्रतिभा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा जळका, तालुका राडेवा, जिल्हा यवतमाळ येथील पहारेकरी पदावर मी आहे. आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व पहारेकरी स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना नाशिक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पहारेकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल येऊन जवळपास 9-10 महिने होऊन उलटून गेलेला आहे. तरी सुद्धा शासन अजूनही कोणतीही कारवाई करत नाही. त्या प्रकारचा तसा संघटनेच्या माध्यमातून त्या लेवलचा सर्व पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. तो न्याय मिळवण्यासाठी पुन्हा आम्ही महाराष्ट्रातील सर्व पहारेकरी संघटनेच्या माध्यमातून एकवटलो आहोत. आम्ही पुन्हा आदरणीय भरतजी पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट ऑफ कंटेम करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे व या निर्णयाला आम्ही सर्व महाराष्ट्रातील पहारेकऱ्यांना आणखी पाठिंबा देऊन त्यांचं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टात गेलोय, निकाल येऊन 10-11 महिने झाले, 5-7 वेळा आपला पाठपुरावा झाला, अधिकाऱ्यांशी मंत्रिमंडळांशी चर्चा झाली, सुप्रीम कोर्टात जात नाही असं फक्त मौघम उत्तर दिलं जात. नाही तर मॅडमने विचारलं तर ओरून नाही सांगितलं. ओरून नाही सांगितलं म्हणजे आपली स्वतःची बुद्धी नाही झालत का की उच्च न्यायालयाने जे काही निकाल दिले याचं अनुपालन कोण करणार? प्रशासनाला माझी असं त्यांचे उत्तर दाखल होत नव्हते म्हणून त्यांना उच्च न्यायालयाने 50,000 रुपये शिक्षा ठरवली होती म्हणून त्यांनी उत्तर सादर केलं. तीव्र आंदोलन करू शकत नाही लांबची मंडळी म्हणून लवकर कबो आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत. शासनाला प्रशासनाला समुद्री सुचणार नाही कारण की आम्ही अनेक वेळा समर्थित मार्गाने प्रयत्न देखील केले म्हणून आपण एकजुटीने पुन्हा उच्च न्यायालयात जाऊ, आपण न्याय मिळवून घेऊ. धन्यवाद.